ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्हा फार भाग्यवान आहे. इथल्या अरबी समुद्राच्या पाण्याने आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगेने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावली आहे. उसळत्या दर्याशी जन्मापासून खेळत असलेले कोळी, तांडेल, मांगेली यांनीही समुद्रावरच्या परकीय सत्तांना नामोहरण करण्यात जबरदस्त मर्दुमकी गाजवली आहे. अशा या हिंमतवान लोकांच्या आणि शिवाजी महाराजांच्या कडव्या सैन्याच्या वर्षानुवर्षे केलेल्या चढायांना ज्यांनी अजिबात दाद दिली नाही आणि जो शेवटपर्यंत अजिंक्य राहिला तो म्हणजे मुरुडच्या समुद्रातील अतिबळकट जलदुर्ग किल्ले जंजिरा, आणि तोच आज आपण पाहणार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलेलो आहोत मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला पाहायला. आणि तुम्ही मागे बघू शकता, हे जंजिरा किल्ला आणि जलदुर्ग असल्यामुळे तुम्हाला बोटीने जावं लागतं आणि तिकडे बोटी मिळतात. आणि इकडे पार्किंगची जागा आहे व्यवस्थित. अलिबाग, देवदंडा, काश्रीत अशी गावे मागे सोडत समुद्राच्या सोबतीला जाणाऱ्या रस्त्याने आम्ही मुरुडला पोहोचलो. मघाशी गेलो तिथे ओटीमुळे आता बंद झालंय, म्हणजे तिथे सर्व्हिसिंग स्लो आहे आणि तिथे पाणी कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे आम्ही राजापुरीला आलो. तुम्ही राजापुरीलाच या, बेटर आहे. जंजिरा किल्ल्याला जाण्यासाठी दोन ठिकाणहून बोटी मिळतात. पहिला तर एकदरा येथील खोरा बंदर येथून आणि दुसरा राजापुरी गावातील बोट टर्मिनल येथून. पण खोरा बंदरातून तुम्हाला लिमिटेड बोटी असतात आणि ओटी चालू झाल्यावर त्या बंद होतात. म्हणून आम्ही रिकमेंड करू की तुम्ही जंजिऱ्याला जायचं असेल तर राजापुरी इथूनच जा, तेथे नेहमी सर्व्हिस चालू असते. शिवाय राजापुरीतील बोटी ह्या शिड्याच्या असतात, तो एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल. इथे दोन्ही ठिकाणी गाडी पार्किंगची चांगली सुविधा आहे. गरम नहीं होता है क्योंकि वो पंच धातु का तोप है. रेंज 12 किलोमीटर, वजन 22 टन और लंबाई में 16 फीट है. अभी आप ये जंजीरा देखने आया ना, ये जंजीरा के 8 किलोमीटर पर एक बदमदुर किला है. जंजीरा म्हणजे अरबी भाषेमध्ये बेट, अर्थात जंजीरा म्हणजे बेटावरचा किल्ला. हा किल्ला समुद्रात सुमारे 2 किलोमीटर आत आहे. शिड्यांच्या होडीतील 15-20 मिनिटांचा प्रवास थरारक आणि आगळी मजा देणारा होता. चारही बाजू उसळत्या दर्याने वेढलेल्या साधारण मैलभर रुंदीच्या प्रचंड खडकावर गेली कित्येक शतकही अतिबळकट वास्तू आपल्या अपराजितपणाचं सार्थ अभिमान बाळगून दिमाखात उभी आहे. गेल्या 400-450 वर्ष इतक्या प्रदीर्घ काळात हा किल्ला कोणाला एकदाही जिंकता आला नाही. इतकी असामान्य अभेद्यता जगात कुठल्याही वास्तूने नक्कीच दाखवली नसेल. आजही किल्ल्याच्या मुख्य दरवाजा तेवढाच मजबूत आहे. किल्ला अजिंक्य राहण्याचं कारण म्हणजे इथला दरवाजा. मुख्य दरवाजा जो भव्य आहे पण दुरून कुठे आहे हे दिसत नाही. दरवाजाच्या 50-100 फूट जवळ आल्यावरच हा दरवाजा आहे असं कळतं. तोपर्यंत पहारा देणारे सैनिक अटॅक करत. हा जो मेन दरवाजा आहे हा जवळ येईपर्यंत दिसत नाही. याच दरवाजावर मराठे 100 वर्ष निकराने झुंजत राहिले, पण या दरवाजाने त्यांना अजिबात दाद दिली नाही. किंबहुना महाराजांना आपला आरमार प्रबळ करायला हा किल्ला आणि त्यावरचे कडवे सिद्धीच कारणीभूत झाले. हे हपशी शरीराने दिप्पाड तर होतेच, पण ते जबरदस्त कडवे लढवये कुशल कारागीर आणि अतिशय धाडसी नाविक होते. ते एवढे कसबी दर्यावर्दी होते की तकलादू शिढोड्या घेऊन ते इथून इराणचं अखार पूर्व आफ्रिकेपर्यंत व्यापारी मालासाठी प्रचंड अंतराच्या मजला मारत ते सागरी लढाईच्या तंत्रात पारंगत होते आणि समुद्राची त्यांना खडानखडा माहिती होती.
इथून आत गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला एक पवित्र वीर पंचायतन दिसतं. इथून पायऱ्या चढून तटबंदीच्या शिखरावर जाता येत. आपण आलेलो आहोत जंजिरा किल्ल्यामध्ये, बोटीने आलोय आणि बोट फक्त 45 मिनिटं थांबणार. तेवढ्या तुम्हाला जितकं कव्हर करता येईल तेवढं करायचं. याचा इतिहास खूपच रंजक आहे आणि पाहायला गेलं तर मराठ्यांना हा कधीच जिंकता आला नाही. संभाजीराजे एका पॉइंटवर होते तेव्हा ते जिंकू शकत होते, पण तेव्हाच मुघलांनी स्वराज्याकडे आक्रमण सुरू केलं, त्यामुळे संभाजी महाराज इथून निघून गेले. त्यामुळे हा कधीच मराठ्यांच्या ताब्यात आला नाही. शिवाजीराजांनी 365 किल्ले आपल्याकडे आणले, संभाजी महाराजांनी कुठलीही लढाई हरली नव्हती, पण जंजिरा किल्ला कधीच जिंकू शकलेला नाही. आणि ह्याची मेन कारण आपण असे म्हणू शकतो, इथला जो दरवाजा आहे तो जवळ आल्याशिवाय दिसत नाही. चारूबाजूनी आहे समुद्र. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्रा ठिकाणी असूनही पाण्याचं गोड्या पाण्याचं सरोवर आहे, त्यामुळे पाण्याने सैनिक मरावेत असं कधीच झालं नाही. खूप जास्त ऊन आहे, पायाला गरम लागते, थंड आहे कारण ही पंचधातूची तोफ आहे. तुम्ही बघू शकता इथे असलेल्या तटबंदीवर कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी नावाच्या प्रचंड मोठ्या तोफा आहेत. या संपूर्ण किल्ल्यामध्ये जवळपास 80 तोफा आहेत, पण त्या काळी 572 तोफा होत्या अशा नोंदी सापडतात. विशेष म्हणजे ही कलाल बांगडी तोफ आतापर्यंतची सर्वात मोठी 3 नंबरची तोफ आहे आणि हिचा पल्ला खूप लांब होता. सिद्ध्यांच्या लढवय्यापणाबरोबरच इथल्या किल्ल्याच्या अजिंक्यपणाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ही कलाल बांगडी नावाची महाकाय तोफ. मराठी आणि सिद्धी यांच्यात झालेल्या शेकडो युद्धात हिने आपल्या अजोड शक्तीने स्वतंत्र स्थान मिळवले आहे. किल्ला आजपर्यंत अजिंक्य राहण्याचा सिंहाचा वाटा या तोफेचाच आहे. बत्ती लावली तर त्याच पूर्वीच्या ताकदीने तोफगाळा सोडेल अशा तयारीत ही तोफ आजही किल्ल्याचं संरक्षण करत उभी आहे. कलाल बांगडीच्या बाजूला असणारी चावडी आणि लांडा कासम या तोफीची कीर्तीही काही कमी नाही. या त्रिकुटाने उडत्या पक्षाखेरीज कुणालाही या किल्ल्याच्या जवळ फिरकू दिलेली नाही. 22 एकरावर पसरलेल्या या किल्ल्याला 19 बुरुज आहेत आणि असंख्य छोटे छोटे मनोरे आहेत ज्याच्यामध्ये तोफा वसवल्या आहेत आणि त्यापैकी काही अजूनही व्यवस्थित आहेत. गडाचे सर्व गोल बुरुज अजूनही अबाधित आहेत. बुरुजांवर मूळच्या आणि युरोपियन अनेक तोफा गंजल्या आहेत. आता भग्नावस्थेत असलेला हा किल्ला त्याच्या वैभव काळात पूर्णपणे राहण्यायोग्य होता. तेथे सर्व सुविधा होत्या, उदाहरणार्थ महल, अधिकाऱ्यांच्या राहण्याची जागा, मशिदी, 2 मोठ्या पिण्याच्या पाण्याचे टाक्या वगैरे होते. वास्तुशास्त्रातल्या मजबूतीचा आणि गुंदलीने थक्क करणारा कसब असलेला हा किल्ला 20 एकर जागेत व्यापलेला आहे. गेली शेकडो वर्ष अजस्त्र उसळणाऱ्या लाटांचा मारा, कोकणातला प्रलयकारी पाऊस आणि प्रचंड वेगाने वाहणारे वारे झेलत किल्ल्याची तटबंदी आज देखील मजबूत आणि अभेद्य आहे. हे एक बेट होता, आधी किल्ला नव्हता आणि राम पाटील हा कोळी यानेच इथे एक ओंड बांधलेला आणि तेव्हाच त्यांनी त्याचं बांधकाम केलं, पण नंतर निजामशाही आणि सिद्धी यांनी त्याला फसवून व्यापाऱ्याचं रूप धारण करून आतमध्ये आले आणि त्याच्या सगळ्या सैनिकांना विष पाजून हा मिळवण्याचा प्रयत्न केला. तरी राम पाटीलने मान्य नाही केलं, पण शेवटी त्याला मारून समुद्रात फेकण्यात आलं. उत्तरेकडील तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यावर 9 बुरुजाच्या नंतर दुसरे प्रवेशद्वार आहे, याला स्थानिक लोक चोर दरवाजा म्हणतात. इथे मागे खूप सारे अवशेष आहेत, म्हणजे त्याकडे किल्ला किती भारी असेल म्हणजे याचा अंदाज येतो बघी पाहिल्यावर. म्हणजे हे राजवाडे, खोल्या, राहण्याचे ठिकाणं असं दिसतं सगळं. धान्याचे कोठार, नंतर वेपण ठेवण्याची जागा, हे सगळं दिसतं. म्हणजे अंदाज येतो त्यागे खूप भारी असेल हा किल्ला. 15व्या शतकाच्या अखेरचा काळ. जंजिराच्या दंडा राजपुरीच्या परिसरात कोळ्यांची वस्ती होती. या कोळ्यांना समुद्री चाची आणि लुटारूंचा उपद्रव होत होता. त्यावर उपाय म्हणून कोळ्यांचे प्रमुख राम पाटील यांनी या खाडीतल्या बेटावर मेडेकोट म्हणजे लागडी ओंडक्यांचा किल्ला बांधला. नंतर निजामशाहने मेडेकोट मिळवण्यासाठी तिरमखानाची नेमणूक केली. आपण दारूचे व्यापारी असल्याची बतावणी करून तिरमखानाने मेडेकोटाला आपली जहाजे लावली. राम पाटील आणि त्याच्या साथीदारांना त्याने दारूचा नजराणा दिला. सारे कोळी दारूच्या नशेत बेहोश झाल्यानंतर जहाजातल्या बुदल्यांमध्ये लपलेले निजामचे सैनिक बाहेर आले आणि त्यांनी त्या कोळ्यांचा खात्मा केला. लांब बाटलांना कैद करून किल्ला ताब्यात घेतला. तिरम खानच्या मृत्यूनंतर त्या जागी निजामाने 1538 भराण खानाची नेमणूक केली. त्याने 1567 ते 1571 या काळात मेढेकोटच्या ठिकाणी मजबूत किल्ला उभारला. तोच हा जंजिरा किल्ला. हे चारी बाजूने बंद आहे आणि
नजर तुम्ही किती व्यवस्थित ठेवू शकता, म्हणजे अशक्यच होतं बाहेरून येऊन कोणी अटॅक करेल. एक तर त्याला दरवाजा कुठे हे कळणार नाही आणि शत्रू लपलेत कुठे हे कळणार नाही. इथं त्याने अटॅक केला की संपला आणि हे चारही बाजूने येत. गोड्या पाण्याचा तलाव. आता हे पाणी पिण्यायोग्य नाहीये, पण तेव्हा नक्कीच इथे राहणाऱ्या सैनिकांना लढण्यासाठी मदत करणार होत. इथे खूप सारे मासे आहेत, तुम्ही इथे त्यांना खायला देऊ शकता. नंतर 1670 मध्ये 13व्या मोहिमेच्या वेळी महाराजांनी सूत्र आपल्या हातात घेतले आणि सर्व सामर्थ्यानिशी जंजिरावर हल्ला चढवला. सिद्धी इतके लढवले होते की त्यांनी शर्थीने किल्ला लढवला आणि त्याला अजिंक्य ठेवला. इथून एक जीर्णावस्थेतील 5 मजली इमारत दिसते. हा नवाब सिद्धी सुरुल खानचा राजवाडा होता. मध्ये मलिक अंबरने सिद्धी अंबर सानक या हपशाला जो अबेसिनिया इथून आला होता त्याला जंजिरात पाठवला. त्या काळचा अबेसिनिया म्हणजे आत्ताचा इथोपिया, हाच तो जंजिरेकर सिद्धींचा मूळ पुरुष. या किल्ल्याच्या मध्यभागी सुमारे 80 मीटर उंच एक लहान टेकडी आहे. पायऱ्या चढून टेकडीच्या शिखरावर गेल्यावर तिथून किल्ल्यातील इमारतींचे अवशेष दिसतात. यामध्ये पाण्याच्या 2 मोठ्या टाक्या आणि बुरुज व 2 मशिदींसह संपूर्ण तटबंदीचा समावेश आहे. पूर्वेकडे समुद्र किनाऱ्याचे नयनरम्य दृश्य पाहता येते. किल्ला अजिंक्य असण्याचे अजून एक कारण म्हणजे किल्ल्यामध्ये असणारी ही 80 मीटर उंचीची टेकडी. इथे आल्यावर संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश नजरेस पडतो. दूरवरच्या हालचाली टिकता येतात. खरंच हे मोक्याच्या ठिकाणी येतं. यालाच बाले किल्ल्याचा एरियाही म्हणतात. याच्या मागच्या बाजूला चुनेगची इमारत आहे, याला सदर असे म्हणतात. जलदुर्ग मिळवण्याची संधी मराठ्यांना 2 मिळाली होती. एकदा लायाजी पाटील नावाचा बहादूर कोळी जंजिराच्या तटाला बंदोबस्ताच्या नजरा चुकवून भिडला होता, पण ठरल्याप्रमाणे मोरपंतांची शिरबंदी किंवा मदत वेळेवर पोहोचू शकली नाही आणि सगळा डाव वाया गेला. पण महाराजांनी लायाजी पाटलाचा मोठा मान केला, त्याला सरपाटेलकी आणि पालकी नावाची जहाज भेट दिली. ही आहे मस्जिद आणि इथेही एक पाण्याचं हौद आहे. तिथेच मुस्लिम लोक पाय धुवून नमाजासाठी जात असत. महाराजांनंतर संभाजीराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याची कल्पना राबवली. त्यांनी मुख्य भूभाग ते किल्ला यामधील खाडी बुजून त्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. दगड मातीने खाडी बुजवण्याचे काम बरेच दिवस चाललेही. मात्र काही दिवसांनी मोगलांचा सेनापती हुसेन अली हा आपल्या घोडदळाची मुसंडी मारत अवघ्या 50 मैलावर पोहोचल्याने जंजिरावर लष्करी सामर्थ्य विभागलं गेलं आणि खाडी बुजवायचं काम थांबवावं लागलं. आशा आहे तुम्हाला जंजिरा किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आम्हाला तुमच्या कमेंट्स आणि लाईक्सची खूप आतुरता असते. नाही आवडला तर डिसलाईक करा, पण तुमच्या प्रतिक्रियेपर्यंत पोहोचवा. आणि जसा जंजिरा किल्ला अजिंक्य आहे, तसाच यादवांनी बांधलेला देवगिरी किल्ला हाही अजिंक्य आहे. त्याचाही व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, त्याची लिंक वर देतो, तोही नक्की पहा. भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. किल्ल्या
किल्ल्याच्या तटबंदीचा मजबूत असलेला प्रत्येक चिरा सिद्ध्यांच्या पोलादीपणाची ग्वाही आपल्याला देतो. मराठ्यांनी कोंडी केल्यामुळे मनस्थिती दोलायमान झालेल्या सिद्धी फतेकांनी आपल्या सेनापतीला कैदेत टाकणारे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी असामान्य धडाडीने लढणारे सिद्धी कासम, सिद्धी खैरियत सारखे पोलादी लढवय्ये नजरेसमोर उभे राहतात. जंजिराच्या मजबूत तटबंदीचा प्रत्येक दगड त्याने पाहिलेल्या आपल्या लढवय्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या पुढच्या पिढीला सांगायला किल्ले जंजिरा अजून कित्येक शतक तेवढ्याच मजबूतीने आणि दिमाकात टिकून राहणार आहे. उसळत्या दर्याशी तेवढ्याच सामर्थ्याने टक्कर देत हे नक्की.